नमस्कार, आजच्या ठळक बातम्या। मोदी सरकारच्या विरोधात मराठा समाजाचे सांगलीत आंदोलन, ओबीसी नेत्यांना कमी लेखाल तर जशास तसे उत्तर देऊ, शरद कोळी। पाहूयात सविस्तर वृत्तांत पुढील प्रमाणे। मोदी सरकारच्या विरोधात मराठा समाजाचे सांगलीत आंदोलन, मराठा समाजाला गेली अनेक वर्षे आरक्षणासाठी टोलवत असलेल्या केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात सांगलीच्या स्टेशन चौक येथे आंदोलन करण्यात आले। वाढती महागाई, बेरोजगारी आणि या लॉकडाऊनला अपयशी पडलेल्या मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी मराठा स्वराज्य संघाचे अध्यक्ष महादेव साळुंके, उपाध्यक्ष सुधीर चव्हाण, छावा संघटनेचे नितीन शिंदे, पंडित पाटील, सतीश पाटील, दीपक मुळीक, प्रशांत रायपूर, मंदार सूर्यवंशी आदींसह मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते। मुळात आजचं जे आंदोलन आहे ते मराठ्यांचं आरक्षणासंदर्भात आंदोलन आहे। केंद्र सरकारला याची जाग यावी आणि केंद्र सरकारनं मराठा आरक्षणाबाबतीत सकारात्मक विचार करावा म्हणून आम्ही आंदोलन केलेलं आहे। महत्त्वाची बाजू अशी आहे की 102 अवी घटना ऑगस्ट 2018 साली केली। केंद्र सरकारनं ऑगस्ट 2018 साली घटना दुरुस्ती करून 102 घटना दुरुस्ती केली आणि मराठा आरक्षण कोणतेही आरक्षण असू दे ते देण्याचे सर्व हक्क केंद्र सरकारनं आपल्याकडे घेतले। असंही आहे, असं असतानासुद्धा ते केंद्र सरकार राज्य सरकारनं आरक्षण लागू केलं आणि हायकोर्टामध्ये टिकल्यानंतर त्याच राज्य सरकारनं लागू करण्याचं कारण काय तर प्रचंड 56 मोर्चे मराठ्यांचे प्रचंड आंदोलने, 14,000 लोकांवर झालेल्या केसेस आणि 50 लोकांचा बळी हे गेल्यानंतर जागावून प्रचंड प्रेशरमुळे त्या मोदी सरकारला तिथं आरक्षण देण्यासाठी या देवेंद्र फडणवीसनं प्रयत्न केला आणि तिथं आरक्षण दिलं। परंतु हायकोर्टातही आरक्षण टिकलं, परंतु सुप्रीम कोर्टातही टिकणारं नव्हतं, कारण केंद्र शासनाची मान्यता पाहिजे होती, ते केंद्र शासनाची मान्यता नाही। आणि अशावेळी देवेंद्र फडणवीसने काय केले कटकारस्थान की शेव मेरिट शेव नेशन संघटनेचे आपले स्वतःचे मित्र अनूप मराप, शाळेतले त्यांचे मित्र अनूप मराप डॉक्टर यांना घेऊन नागपूरच्या चॅरिटी कमिशनरमध्ये एक संस्था रजिस्टर केली आणि त्यातले 7 ते 8 लोक यांनी मराठा आरक्षणाच्या विरुद्ध याचिका दाखल केली। आज आपण काय केलं, आज काय केलं, आज एवढ्यासाठीच आम्ही केलेलं आहे की आज मराठ्यामध्ये जो गोंधळ झालेला आहे मराठ्यामध्ये की आरक्षण हे राज्याच्या हातात आहे, हे चाललेलं आहे, राज्य सरकारच्या हातात नाही, हे केंद्र सरकारच्या हातात आहे, कायदा केलेलं आहे 102 घटना दुरुस्तीमुळं, त्यामुळे मराठ्यांनी जे आरक्षणाची भाषा बोलतात हे भाजपवाले हे संपूर्ण चुकीचे आहे, ह्यांच्या हातात काही नाही, ह्यांनी तर मूळ कारस्थान करून मराठ्यांचं आरक्षण रद्द केलेलं आहे। आणि यासाठी हे जे हायकोर्टात गेले, सुप्रीम कोर्टात गेलेले आहेत, हे आरएसएसचे लोक आहेत, भाजपचे आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांचं कट कारस्थान आहे। आणि देवेंद्र फडणवीस हे अण्णाजी दत्तो आणि मोरोपंत यांची भूमिका पार पडलेले आहे आणि ह्याला साथ चंद्रकांतदादांनी दिलेले आहे। नागोजी माने मसवडकरचे, मसवडचे नागोजी माने ह्यांची भूमिका पार पडलेले आणि कृष्णाजी भास्कर कुलकर्णी यांची भूमिका चंद्रकांतदादांनी पार पाडून मराठ्यांना टोटली संपवलेलं आहे। मराठ्यांना 100 वर्ष मागं करण्याचं काम त्याच भाजप, आरएसएस आणि देवेंद्र फडणवीस आणि मोदीने केलेलं आहे, त्यामुळे हे सगळे पाखंडी आहेत, आमचा स्पष्ट आरोप आहे। ओबीसी नेत्यांना कमी लेखाल तर जशास तसे उत्तर देऊ, शरद कोळी। पंढरपूर येथे ओबीसी समाज व 18 पगड जातीतील प्रमुख घटकांची बैठक झाली। सध्या राज्यामध्ये ओबीसी 18 पगड जातीवर होत असलेल्या अन्यायाबाबत चर्चा झाली। या सर्व सामान्य समाज घटकाला जागृत करून यांची एकजूट करण्याचा निर्णय यावेळी झाला। पंढरपूर हे चळवळीचं केंद्र असून येथून सुरू होणारी प्रत्येक चळवळ संपूर्ण राज्यामध्ये राबवली जाते। अनेक चळवळी पंढरपुरातून सुरुवात झाल्या। राज्यभर गाजवलेल्या वंचित आघाडीचा पॅटर्नही पंढरपुरात मेळावा घेऊन झालेला होता। राजकारणामध्ये ओबीसी घटकातील सर्व पक्षातील प्रमुख नेतेमंडळी काम करत आहेत, त्यांना एकत्र आणून त्यांची एकजूट करून महामेळावा आयोजित करू व आपली ताकद या प्रस्थापितांना दाखवू, असे शरद कोळी म्हणाले। अशी माहिती शेतकरी मराठीचे पंढरपूर प्रतिनिधी सुरेश हळवणकर यांनी दिली। याबरोबरच हे बातमीपत्र संपले, पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत नमस्कार। यूट्यूब वरती सर्च करा शेतकरी मराठी चॅनल, शेतकरी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच चालू घडामोडी व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनचं बटन दाबा। शेतीविषयक माहिती, संगीत, पर्यटन, भक्तिमार्ग बातम्या व इतर माहिती असणारे एकमेव चॅनल।